एसी लोकल साठी मोठा दिलासा मिळाला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे। दादा, खूप दिवसांपासून मागणी होती एसी लोकल मध्ये दिलासा मिळावा, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, मी आणि आमचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोघांनीही मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वेमध्ये प्रवास केला, प्रवाशासोबत चर्चा केली। आम्ही दोन प्रकारच्या रेल्वे चालवतो मुंबईमध्ये, एक फर्स्ट क्लास आणि एक सेकंड क्लास नॉन एसी रेल्वे चालवतो आणि दुसरी एसी रेल्वे चालवतो। एसीचं भाडं जर आपण बघितलं तर आता जास्तीचं आहे अशी लोकांची मागणी होती। लोकांच्या भावना लक्षात घेऊन आमचे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय केला की रोजचं जे भाडं आहे ते 50% कमी करून मुंबईकरला या उन्हाळ्याच्या दिवसात एसीमध्ये बसण्याची आम्ही संधी उपलब्ध करून दिली आणि 50% भाडं कमी केलं आहे। साधारणतः कधीपासून नोटिफिकेशन निघेल आणि लागू कधी होईल? आज मी घोषणा केली, दिल्लीला जाईल, याचे सगळे कागदावर आणील, नोटिफिकेशन काढू आणि त्यानंतर हे लागू होईल। दादा, एक राजकीय प्रश्न, जेव्हा 2017 साली शिवसेना राष्ट्रवादी आणि असा समीकरण होतं त्यावेळेला नेमकं काय ठरलं होतं, तुम्ही थोडक्यात सांगा? मुलाखत दिल। धन्यवाद सर। कॅमेरा पर्सन गजानन यांच्यासह नवनाथ बल, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।